नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे पुरुषोत्तम मासानिमित्ताने सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेप्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव राधेकृष्ण राधेकृष्णच्या जयघोषाने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय. श्रीमद भागवत कथेतील मंगळवारी दिनांक 22 रोजी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्मोत्सव हा विषय होता. भागवतकार गुरुवार्य शंकरजी महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवाचे वर्णन केले. जन्मोत्सवाप्रसंगी पुष्पांनी सजविलेल्या पाळण्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवण्यात आली. यावेळी गुरुवार्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी राधेकृष्ण राधेकृष्ण असा जयघोषात पुष्पवृष्टी करून जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याचे पौरोहित्य भेंडा येथील वेदशास्त्र संपन्न मुख्य पुरोहित आचार्य गणेश देवागुरु हेमंत गुरु कुलकर्णी, पैठण येथील अशोक गुरु भुसारे, भूषण कुलकर्णी, स्वप्नील पिंपळकर, प्रशांत जोशी यांनी केले. यावेळी भागवत कथेच्या चौथ्या दिवशी भागवतकार शंकरजी महाराज यांनी निरूपण केले. तसेच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचेही महत्त्व विशद केले. संगीतमय भागवत कथेप्रसंगी भाविक तल्लीन होऊन टाळ्यांच्या साथीने भक्तिसागरात न्हाऊन निघाले होते. यावेळी गुरुवार्य बाबांच्या मातोश्री परमपूज्य सरुबाई पाटील, हभप बाळू महाराज कानडे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई मुरकुटे, ॲडव्होकेट सुखदेव वाखुरे, श्री दत्त लक्ष्मण नारायण यागमधील यजमान, गंगापूर येथील रामकदम, दुर्गा कदम, कचरू भागवत, बंटी पठाडे, सरपंच अजय साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, ज्ञानदेव लोखंडे, महेंद्र फलटणे, संदीप साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकते, 24 तास, नेवासा.